नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर या यूट्यूब चॅनलवर आपण विविध स्पर्धा परीक्षेसंबंधीचे लेटेस्ट अपडेट्स घेतच असतो त्याचबरोबर शिक्षक भरती संदर्भातील तुमच्याकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण असे अपडेटसुद्धा घेऊन येत असतो विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वपूर्ण असे फ्रिक्वेंटली आज क्वेश्चन्स आणि त्यांचे आन्सर्स हे उदाहरणासहित समजून घेणार आहोत जेणेकरून तुम्हाला इथून पुढच्या ज्या प्रक्रिया आहेत हे कशा पद्धतीने पार पडणार आहेत आणि सध्या तुम्हाला ज्या ज्या काही अडचणी तुम्ही कमेंट आहेत आपण लवकरात लवकर करण्याकरिता करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि अजूनही तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब बटनच्या शेजारी असलेलं बेल बटन क्लिक करायला विसरू नका कारण असेच अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळच्या वेळी प्राप्त होतील विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वपूर्ण असे फर्स्ट व्यूअर जे असतील म्हणजे आपण म्हटलेलं आहे की गेल्या लास्ट व्हिडिओमध्ये जे आपले फर्स्ट व्यूअर असतील त्यांचा नेम आपण नेक्स्ट न्यू व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर त्यानुसार तुम्ही इथे पाहू शकता की गणेश सर आणि भारती मोरे मॅम यांनी फर्स्ट व्ह्युअर्स ठरलेले आहेत त्यामुळे त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि धन्यवाद तुमचे कारण आपल्यामुळेच आपण इथपर्यंत आणि हे बिनचूक आणि अचूक माहिती तुमच्यापर्यंत वेळच्या वेळी वेड़ पोहोचू शकतो आणि आमचंसुद्धा प्रोत्साहन हे वाढत असतं चला तर मग फ्रिक्वेंटली आज पो क्वेश्चन्स घेऊया आणि उदाहरणासहित त्याची उत्तरे समजून घेऊया पहा विद्यार्थी मित्रांनो पवित्र पोर्टलद्वारे होणारी ही भरती प्रक्रिया पहिली वहिली भरती प्रक्रिया आहे ज्यामध्ये सर्वच पदांकरिता पदभरतीही होत आहे शिक्षक पदांकरिताची आणि एकच स्टेट एक्झाम घेऊन मग एक ते पाच सहा ते आठ नऊ ते दहा अकरा ते बारा असे वेगवेगळ्या पदांकरिता पदभरतीही होणारी आहे यामध्ये पहिल्यांदाच सहा ते आठ या पदाकरिता वेगळ्या पद्धतीने ही केली जात आहे कारण यावर यापेक्षा अगोदर जेव्हा जेव्हा पदभरत्या झालेल्या आहेत त्यामध्ये सहा ते आठ या पदाकरिता कधीही पदभरती झालेली नव्हती वेगळ्या स्वरूपाची तर ती आत्ता होत आहे त्या प्रमोशनने जागा भरल्या जात असायच्या जा। आता आपण याविषयी अधिक माहिती घेऊया यामध्ये काही महत्वपूर्ण प्रश्न आपण घेतलेले आहेत आणि त्यांची उत्तरे सुद्धा आपण समजून घेत आहोत पहा पहिला प्रश्न तुम्ही पाहू शकता प्राधान्यक्रम भरताना मात्र तुम्हाला महत्वपूर्ण बाब म्हणजे काळजीपूर्वक भरा म्हणण्यामागचं कारण काय तर जर प्राधान्यक्रम काळजीपूर्वक भरत असेल तर जिथे प्राधान्यक्रम तुम्ही देणार नाही तिथे तुमचा विचार केला जाणार नाही आता इथे पहा तुम्ही प्राधान्यक्रम देताना जिथे तुम्ही प्राधान्यक्रम देणार नाही तिथे तुमचा विचार हा केला जाणार नाही आता पहा एक व्यक्ती आहे सीमा नावाची समजा व्यक्ती आहे आपण काल्पनिक व्यक्ती घेत आहोत सीमा नावाची व्यक्ती आहे तिला एकशे चाळीस मार्क आहेत आणि तिने सांगली जिल्हा परिषदला पसंतीक्रम दिलेला आहे पहा तिने सांगली जिल्हा परिषदेला पसंतक्रम दिला आहे व बाकीच्या ठिकाणी तिने पसंतीक्रम दिलेला नाही आणि तिला एकशे चाळीस मार्क आहेत नाही एकशे चाळीस मार्क असलेला उमेदवार सेम मार्क आहेत एकशे चाळीसच मार्क आहेत त्या उमेदवाराला सुद्धा पण त्याने सीमापेक्षा तो वयाने मोठा आहे त्या व्यक्तीने तिच्याच कॅटेगरीमध्ये जो तिचाच कॅटेगरी म्हणजे सगळ्या बाबी ह्या सिमिलर असाव्यात तिच्याच कॅटेगरीतील उमेदवार याने प्राधान्यक्रमामध्ये एक नंबरला सांगली जिल्हा परिषद दिलेली आहे समजा आणि मग सांगली जिल्हा परिषदेला समजा जर त्यांच्या जी कॅटेगरी आहे त्याला एकच जागा असेल तर तिथे निवड कोणाची होणार तर एकशे चाळीस मार्क हे दोन्हीला समसमान असले तरी सुद्धा यावर आपण एक व्हिडिओ विस्तृत असा व्हिडिओ दिलेला आहे की तुमचे समान गुण असले तरीसुद्धा त्यामध्ये कोणाला प्राधान्यक्रम आधी दिलं जाणार याविषयीच्या काही अटी आहेत त्यामध्ये विस्तृत आपण सांगितलेले आहेत ते जर तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या आता इथे आपण शॉर्टली बोलूया तर इथे सीमापेक्षा ती व्यक्ती वयाने मोठी आहे आणि वयाने मोठी असल्याने त्या व्यक्तीचा निवडही तिथे होणार आहे म्हणजे त्या सांगली जिल्हा परिषदच्या एका जागेसाठी त्या व्यक्तीला निवडही केली जाणार आहे आणि जागा ही सर्वसाधारणची आहे असं समजा महिलाची नाही सर्वसाधारणची तर मग इथे त्या व्यक्तीची निवड होऊन जाईल आणि सीमाला मात्र त्या प्राधान्यक्रम मध्ये तिने फक्त सांगली भरल्यामुळे तिचा विचार हा केला जाणार नाही आणि मग तिच्या पुढे ब्लँक हे राहून जाईल त्यानंतर बघा अशाच प्रकारचं पुढील उदाहरण समजून घ्या प्राधान्यक्रमानुसार जर रमेशची गडचिरोलीला निवड झाली आणि शाळा खूप दुर्गम भागात आहे म्हणून जर तो व्यक्ती तिथे हजर नाही झाला तर काय होईल तर ती जागा रिक्त राहील आणि रमेश मात्र या प्रक्रियेतून भाग होईल ती जागा पुढील भरती प्रक्रियेमध्ये भरली जाणार या भरती प्रक्रियेमध्ये ती जागा भरली जाणार नाही त्यानंतर पुढचा प्रश्न पहा परत जर रमेशला या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हायचे असेल एक्स वाय झेड व्यक्ती आहे आणि त्याला जर ह्या प्रक्रियेमध्ये समावेश व्हायचा असेल कारण त्याने पहिलं दुर्गम भागात आहे म्हणून ती नियुक्ती स्वीकारली नाही तर मात्र त्याला नंतर येणाऱ्या टेट एक्झामला परत टेट एक्झाम द्यावी लागेल आणि परत मग प्रक्रियेमध्ये सहभागी होता येईल मात्र तो आत्ता सध्या म्हणजे ज्या वीथ इंटरव्ह्यूच्या प्रक्रिया आहेत त्यामध्ये सुद्धा भाग हा घेऊ शकणार नाही कारण त्याने तिथे नियुक्त, नियुक्ती म्हणजे प्राधान्यक्रम नोंदवला होता आणि तिथे नियुक्ती दिलेली होती तरी सुद्धा ती स्वीकारली नाही म्हणून त्याच्यामुळे प्राधान्यक्रम व्यवस्थित द्यायचे आहेत त्यानंतर समजा नीता नावाच्या व्यक्तीने जी इंग्रजी मराठी किंवा मा, उर्दू माध्यमातून उतर उत्तीर्ण आहे आणि तिला टेट स्कोअर एकशे चाळीस आहेत आणि सुद्धा त्याच माध्यमात मंगेश सुद्धा त्याच माध्यमातून उत्तीर्ण आहे आणि त्याचा स्कोअर आहे एकशे समजा नीता नावाची व्यक्ती आहे मंगेश नावाची व्यक्ती आहे आणि त्या मंगेश नावाच्या व्यक्तीचा एकशे अडोतीस स्कोअर आहे तर काय मग पण नीताची शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्तेमध्ये त्रुटी आढळली की या व्यक्तीच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक अहतेमध्ये त्रुटी आहे आणि त्यामुळे त्याला प्रिफरन्स जनरेटच झाले नाही तर अर्थातच प्रिफरन्स जनरेट न झाल्यामुळे ही व्यक्ती जी आहे म्हणजे त्याच्या समोरची व्यक्ती आहे या मंगेशच्या समोरची व्यक्ती आहे पण त्याचे प्रिफरन्स जनरेट झाले नाही म्हणून ते तो ही नोंदवू शकणार नाही अर्थातच जो मंगेशने पसंतीक्रम निवडेल आणि त्यानुसार त्याला ती जागा रिक्त असेल तर त्याला प्राधान्यक्रमानुसार ही मिळणार आहे आणि नीताला स्कोअर जरी एकशे चाळीस स्कोअर असेल एकशे पन्नास स्कोअर असेल एकशे पंचावन्न स्कोअर असेल तरीसुद्धा फॉर्म भरताना जर काही त्रुटी असेल किंवा मग त्यांचे ज्या इतर शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रत्यामध्ये शासनाने काही बाबी ठरवून दिलेल्या आहेत त्यामध्ये काही त्यांचा जर चुकीमध्ये सापडत असेल तर मात्र त्यांचे प्रिफरंट जनरेट न झाल्यामुळे त्यांचा स्कोअर जरी चांगला असेल तरीसुद्धा त्यांची निवड किंवा या प्रक्रियेमध्ये त्यांचा समावेश होणार नाही आणि अर्थातच त्याच्यापेक्षा कमी स्कोअर असलेल्या व्यक्तीचा सुद्धा तेथे फायदा होईल त्यानंतर पुढचा प्रश्न पहा कशा पद्धतीने असू शकतो अन्य माध्यमातील उमेदवार राम याने समजा उर्दू माध्यमातून भाष ज्यांचं माध्यम आहे त्यांचा माध्यम दुसरं आहे समजा मराठी माध्यमातून शिक्षण झालं आहे आणि उर्दू माध्यमातून जे भाषाविषय आहे समजा त्यांचा मराठी भाषा आहे आणि मराठी विषयाची उर्दू माध्यमातून त्यांना जागा दिसत आहे आणि त्यांनी प्राधान्यक्रम दिला तर काय होईल तर त्यांनी तो प्राधान्यक्रम दिला तर त्याची टेटच्या गुणानुक्रमे जर त्या जागेला प्रेफरन्स दिलेला आहे त्यांनी आणि गुणानुक्रमे त्यांचे स्कोअर जास्त आहे तर त्यांची निवड होईल पण इन फ्युचर जी त्यांना क्षमता चाचणी घेऊ शकतात आणि ही क्षमता चाचणी जी घेणार आहेत ती उर्दू माध्यमातून असण्याची दाट शक्य आहे शक्यता आहे म्हणजे उर्दू फार बेसिक नॉलेज तरी माहीत असणं गरजेचं आहे मग त्यामध्ये तुम्हाला क्वालिफाय होणं गरजेचं आहे आता तुम्ही प्रेफरन्स नक्कीच नोंदवू शकता पण बाकीच्या पुढच्या फ्युचरचे धोके आहेत ते तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे आणि जर तुम्ही क्षमता चाचणी जर तिथे तुम्हाला पास होऊ शकत नाही असं तुम्हाला कॉन्फिडंट आहे तर तुम्ही ते प्रेफरन्स न भरलेलंच केव्हाही चांगले त्यानंतर पुढचा प्रश्न पहा कोणत्या शाळेमध्ये पगार जास्त मिळतो तर म्हणजे जर तुम्ही शैक्षणिक अर्हतेनुसार अकरावी बारावी जर पाहिला तर त्याला अर्थातच नववी ते, ते दहावीपेक्षा जास्त राहणार पेमेंट आणि सहावी ते आठवीला नववी ते दहावीपेक्षा कमी पेमेंट राहणार पण जर तुम्ही सेम सेम वर्गासाठी पाहत असाल तर सेम सेम वर्गामध्ये आदिवासी आणि दुर्गम भागातील ज्या शाळा असतात म्हणजे खूपच वस्त्या वाडी अशा दुर्गम भागामधल्या आदिवासी शाळेमध्ये थोडक्यात येतात ज्या आदिवासी भागामध्ये त्यांना पेमेंट हा नॉर्मल पेमेंटपेक्षा एक ते दीड हजार रुपये जवळपास जास्त पेमेंट असतो परंतु महत्त्वाचा मुद्दा इथे लक्षात घ्यावा लागेल तिथे तुम्हाला जाण्यासाठी वाहन मिळत नाही आणि राहण्यासाठीच्या व्यवस्थित अशा सोयीसुद्धा मिळत नाहीत त्यामुळे तुम्हाला ह्या बाबी लक्षात घ्यायच्या आहेत प्रिफरन्स नोंदवताना त्यानंतर सहावी ते आठवी आणि एक ते पाचसाठी पगारसारखा असतो का न नक्कीच नाही सव्वी ते आठवीकरिता एक ते पाचपेक्षा पगार हा जास्त असतो कारण बऱ्याचशा उमेदवारांना ही गोष्ट माहीत नसते एक ते आठ इक्वल धरतात आणि त्यानुसार पसंतीक्रम नोंदवतात आणि पुढे इन फ्यूचर जर ते सहा ते आठ सुटसाठीसुद्धा पात्र असतात तर त्यांना मात्र मग एक ते पाचमध्ये निवड जर पहिले प्र पसंतीक्रम देताना तुम्ही एक ते चा जर अगोदर दिलेला आहे तर तुमचं एक ते पाचवर निवड जर झाली तर तुम्हाला जी पेमेंट आहे ती सहा ते आठची मिळणार नाही अर्थातच तुम्हाला सहा ते आठची नियुक्ती मिळणार नाही एक ते पाचच्या नियुक्तीवर समाधान मानावं लागेल आणि काही उमेदवारांना काय होतं महिलांना की त्यांना राहणे राहणे किंवा येणे जाण्याच्या सोयीकरिता एक ते पाच या पदाची निवड करावी लागते तर यामुळे सुद्धा मेरिट वर खाली होतं कारण विद्यार्थी मित्रांनो जास्त प्रॉब्लेम हा महिलांचा आहे की त्या जास्त प्रमाणात मग आउट ऑफ म्हणजे त्या एरिया कुठल्या त्यांच्या जवळपास एरियामध्ये शाळा घेण्याचा प्रयत्न करीत आहेत मग त्यामध्ये ज्या जास्त स्कोअरच्या महिला आहेत त्या जवळपास आपल्या जिल्ह्यामध्ये नियुक्ती मिळावी याचा प्रयत्न हे करणारच आहेत मग त्यानुसार मेरिट हा वरखाली होणार आहे नेमका कसा होईल हे मात्र कोणीही भाकीत आता सध्या करू शकत नाही आता तुमची शैक्षणिक अर्धा जास्त असून पण तुम्ही जर प्राथमिक स्तर हा निवडला असेल अगोदर तर आणि तुमचा टेट स्कोअर हा चांगला असेल आणि तुमची निवड जर प्राथमिक स्तरावर झाली तर तुम्ही या प्रक्रियेतून बाद पडत असता आणि मग तुम्हाला विथ इंटरव्ह्यू या टॅबमध्ये जरी अकरावी ते बारावीचे प्रिफरन्स हे तुमच्या घराजवळचे असतील अगदी तुम्हाला म्हणजे तुमच्या जिल्ह्यामध्येच मिळत असतील तरीसुद्धा तिथे तुमचा विचार हा केला जाणार नाही आता बरेचसे म विद्यार्थी मित्रांना काही अडचणी आहेत त्याकरिता त्यांना नंबर हवा होता अभिषेक सरांचा इथे स्क्रीनवर तुम्हाला तो नंबर दिसत आहे आणि जर तुम्हाला काही अडचणी असतील तर त्या तुम्ही इथे पोस्ट करून त्यांना विचारू शकता आणि ते त्यावर रिप्लायही करीत आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न बघा कसा पद्धतीने असू शकतो की दहावी जे महत्त्वाचा जे महत्त्वपूर्ण प्रश्न होता की बी एडच्या खटल्याचं नेमकं काय झालं तर बी एडच्या खटल्याचं नेमकं अपडेट मिळालेले आहेत तर यामध्ये दोन आठवडे हे खटला लांबवण्यात आलेला आहे आणि याचा सध्याच्या पदभरतीवर म्हणजे प्रिफरन्स जनरेशनवर जनरेट करण्यावर सध्या तरी कोणत्याही प्रकारचा इफेक्ट हा होऊ शकत नाही हे पुढच्या भरती प्रक्रियेमध्ये समाविष्ट केलं जाईल यामध्ये जर काही बदल आलेला असेल तर कारण आता तीस तारीख शेवट आहे प्रिफरन्स लॉक करण्याची आता प्रिफरन्स लॉक करत असताना आता जर बदल करायचा असेल तर करता येतो का कारण तुम्ही प्रिफरन्स लॉक केलेले आहेत मग या विद्यार्थी मित्रांना विभाग स्तरावर जायची गरज होती परंतु काल दुपारी काही सूचनांमध्ये बदल झालेल्या आहेत आणि यानुसार काल दुपारपासून तुम्हाला स्वतःच्या लॉग इनवरून सुद्धा हे लॉकड प्रिफरन्स अनलॉक करून डिलीट करून डबल रिजनरेट प्रिफरन्स करून मग नवीन प्रिफरन्स जनरेट झालेल्यानुसार तुमचे प्राधान्यक्रम हे परत असाईन करून परत लॉक करण्याची प्रक्रिया ओ टी पी वगैरे घेऊन ही करायची आहे त्यानंतर अनएडेडचा पगार हा मिळतो का किंवा अनॲडेडवर पगार कोण देतो तर अन सुद्धा पगार हा मिळत असतो त्यावर संस्थाचालक हा पगार देतात तर त्यांनी ठरवतात की तुम्हाला साधारणतः किती पगार द्यायचा आहे तर साधारण नऊ ते दहा हजार अशा स्वरूपाचा पगारीचे म्हणजे स्वरूप असते परंतु आता हे संस्थाचालकांच्या मनावर असल्यामुळे याचे आपल्याला फिक्स कोणतीही शाश्वती देता येत नाही त्यानंतर काही उमेदवारांना इनव्हॅलिड यू आर एल असा प्रॉब्लेम येत आहे तो का येत आहे तर ज्या विद्यार्थी मित्रांना इनव्हॅलिड यू आर एल असा प्रॉब्लेम येत असेल त्यांचं एकतर नेटवर्क स्लो असेल किंवा मग त्यांनी मोबाईलवर हे केल प्रक्रिया करीत असल्यामुळे त्यांना इनव्हॅलिड यू आर एल येण्याची दाट शक्यता आहे या दोन बाबी तुम्हाला पडताळायच्या आहेत आणि जिथे नेटवर्क फास्ट आहे आणि मोबाईलवर न करता तुम्ही लॉग इन करून मग तुमच्या सगळे माहिती ही, ही व्यवस्थितरित्या पाहायची आहे त्यानंतर काही उमेदवारांना बीएमसी टॅबला इन इलिजिबल अशा स्वरूपात येत आहे हे का बरा तर फक्त डी एड किंवा बी एड हे इंग्लिश मीडियमच्या स्टुडंटसाठी ही बी एम सी टॅब हा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यामुळे जर तुमचं फॉर्म भरताना तुम्ही चुकून डी एड इंग्लिश मीडियम असूनसुद्धा मराठी मीडियम जर टाकलेलं असेल तर तुम्ही इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी असूनसुद्धा तुम्हाला प्रिफरन्स हे जनरेट होणार नाही बी एम सी टॅबचे त्यामुळे आणि काही विद्यार्थी मित्रांनीसुद्धा बी एम सी टॅबमधून जी पदभर्ती केली जाणार आहे ती मग एडेड आहे किंवा अनएडेड आहे असा प्रश्न विचारलेला होता तर तुम्हाला फॉर्म भरताना म्हणजे त्या ज्या जागा आहेत त्या जागा एडेड आहेत की अनएडेड आहेत हे मूळ तुमच्या डाउनलोड लिस्टमधून पाहायचं आहे आणि त्यानंतरच कन्फर्म करून मगच तुम्हाला असाइन करून प्रिफरन्स हे लॉक करायचे आहेत आता प्रिफरन्स जनरेटमध्ये तफावत काय येत आहे काही वेळेस प्रिफरन्स जनरेटमध्ये तफावत येत आहे कारण म्हणजे प्रिफ प्रिफरन्स जनरेट करताना काही उमेदवार काय करत आहेत की फक्त एकच टॅबमधले प्रिफरन्स डिलीट करीत आहेत आणि मग परत तेच टॅबमधलं जनरेट करण्याचा प्रयत्न करीत आहेत तर मात्र तुम्हाला जर प्रिफरन्स रिजनरेट करायचे असेल तर दोन्ही टॅबमधले प्रिफरन्स डिलीट करावे लागतील आणि परत मग रीजनरेट करावे लागणार आहेत त्यानंतर आजचा म्हणजे अठ्ठावीस जून दोन हजार एकोणीसमध्ये महत्त्वपूर्ण अपडेट काय आहे तर अनुदानित शाळांची अनुदानाबाबत बैठक आज होणार आहे यामध्ये मग वीस टक्के अनुदान असलेल्या शाळांना पुढे अनुदानाची प्राप्ती मिळणे मग ज्या शाळा पूर्ण विनाअनुदानित आहेत सुद्धा अनुदानाची काही ना काही हे करणं यासाठीची ही, या ही बैठक आहे बघूया यामध्ये काही अजून अत्यंत महत्त्वपूर्ण असे